चौखेडी खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत चैतन्याचा फटका कुणाला, स्वाभिमानीला का शेतकरीला, यावरच विजयाचे गणित अवलंबून. जिल्ह्यातील संपूर्ण पाथर्डी तालुक्याचे लक्ष लागलेल्या चौखेडी खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभ्या असलेल्या तिसऱ्या चैतन्य कानिफनाथ ग्रामविकास मंडळाने एकूण 5 उमेदवार उभे करत सत्ताधारी स्वाभिमानी मंडळ आणि विरोधी शेतकरी मंडळ यांची चांगलीच दमछाक केली आहे. चैतन्य कानिफनाथ मंडळ नेमका फटका कुणाला देणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. जनतेतून लोकनियुक्ती सरपंच होण्यासाठी एकूण 5 उमेदवार उभे आहेत. चारुदत्त उद्धवराव वाघ चिन्ह छत्री, घाटूळ विष्णुहरी चिन्ह नगारा, आंधळे विशाल विक्रमराव चिन्ह बॅट, जाधव अमोल अरविंद चिन्ह हिरवी मिरची, वाघ शिवाजी पांडुरंग चिन्ह गॅस सिलेंडर हे सरपंच पदासाठी वरील चिन्हावर आपले आपले नशीब आजमावत आहेत. संपूर्ण गावाचे आराध्य दैवत असलेल्या कानोबा उर्फ कानिफनाथ मंदिरात जाऊन प्रथम चैतन्य, स्वाभिमानी आणि शेवटी शेतकरी मंडळाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला. आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार सुरू आहे. स्वाभिमानी मंडळाच्या प्रचाराच्या वेळी उच्युतराव वाघ, राधाकिसन कासार सर, संतोष कासार, होळकर सर, इसाक शेख, ताजुद्दीन शेख, नारायण मतकर, कैलास मतकर, प्रकाश वाघ, प्रल्हाद आंथळे, अशोक मतकर हे उपस्थित होते. मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती पार पडलेला आहे. या निवडणुकीतला सामोरं जाताना गेल्या 5 वर्षात केलेले विकास कामं हाच एका मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्हाला खात्री आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच आम्हाला लोक परत आमच्या पाठीशी उभा राहतील आणि गावात जो काय गाव शांत ठेवण्याची धमक तर शेतकरी मंडळाच्या प्रचाराच्या शुभारंभी प्रसंगी ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ, पोपटराव आंधळे, ऍडव्होकेट लतीफभाई शेख, उद्धवराव आंधळे, नूर मोहम्मद शेख, मुस्ताकभाई शेख, शमशुद्दीन शेख, सुरेश वाघ, रावसाहेब कासार, बाळासाहेब भोसले, विजय भोसले, उत्तम आंधळे, दगळू आंधळे, हरी आव्हाड, उत्तम कासार, वैभव आंधळे, अमोल गवळी, भाऊसाहेब वाघ, संभाजी वाघ, शिवाजी मतकर, वाघमारे सर, मतकर संजय, नामदेव सरगळ, राज मोहम्मद शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मार्गदर्शक उत्तम कासार सर, साहेबराव पाटील कासार, बाळासाहेब कासार या सर्व कासारवाडी जवखेडे ग्रामस्थांच्या वतीने हा जो पॅनल तयार करण्यात आलेला आहे या पॅनलचे उमेदवार सर्व सुशिक्षित आहेत आणि सुसंस्कृत आहेत. या पॅनलच्या माध्यमातून गावाचा विकास करतानाच गावाचा चेहरा मोहरा बदलण्याची आमची मानसिकता आहे. या माध्यमातून आम्ही गावाचे पाणी पुरवठा असेल, गावाचं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावाचं पाणी वाढून जागोजागी बंधाऱ्याचं खुलीकरण करून तसेच काही ठिकाणी कॅनॉलमधून बंधाऱ्यात पाणी सोडण्याचं सुद्धा आमचं विचार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाईटची व्यवस्था जास्तीत जास्त कशी चांगली करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या गावात जी पहिल्यापासून जी मागच्या पिढ्यांपासून जी पारंपरिक जी पद्धत आहे गावात शांतता पाळावी आणि सगळ्यांनी गुण्यागोविंद नांदावं यासाठी आमचं पॅनल प्रयत्नात राहणार आहे. अटीतटीच्या लढाईत मतविभागणीचा फायदा नेमका कुणाला होणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. कोण बनेगा जवखेडे का सरपंच यावर गावात पैजा पडलेले आहेत. सामान्य मतदार मात्र आपले मत कोणाला हे सांगायला तयार नाही. घोडा मैदान जवळच असल्याने सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री वाटत आहे. टांगापलटी घोडे फरार कोणाचे होणार हे मात्र सामान्य मतदार राज्याच्याच हातात आहे. जवखेडी कासरवाडी या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावातील वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.